वर्ग तीसरा, विषय मराठी, पाठ पंचवीसावा, चित्रे। बालमित्रांनो, आज आपण या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत, तर करूया सुरुवात। यातील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। आईने बिमला काय बजावले? उत्तर, मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे आईने बिमला बजावले। दुसरा प्रश्न, बिमचा चेहरा का उतरला? उत्तर, आईने त्याच्या चित्रांना गिजबीज म्हटले म्हणून बिमचा चेहरा उतरला। तिसरा प्रश्न, बिमने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटले? उत्तर, हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे बिमने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले। आता पाहूया पुढील प्रश्न, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न, कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर, कपाटात हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे बदक आणि रंगीत खडूंचा डबा ह्या गमतीच्या वस्तू होत्या। पहा पुढील प्रश्न, बिमने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर, बब्बी काड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी चित्रात काढली होती। डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेळ्या दोन्ही बाजूंनी ताठ होत्या, असं चित्र बिमने बब्बीचं काढलं होतं। बघूया पुढील प्रश्न, हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ असे आई का म्हणाली? बिमने एका मुलाचे चित्र काढून त्याच्या हातावर खूप गोल काढले। आईने विचारल्यावर त्याने सांगितले, तू ढिकभर लाडू केलेस आणि ते तू बिमला देते। हे ऐकून आईने खरंच त्याला लाडू दिले व म्हटले, हे तुझे चित्र मात्र खरं झालं। तर पाहूया पुढील प्रश्न, का ते लिहा। थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली, का भरून गेली? बघूया उत्तर, छोट्या बिमने रंगीत खडूचा डबा घेतला, मांडी घालून तो खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला, यामुळे थोड्याच वेळात सगळी फरशी भरून गेली। पुढील प्रश्न, बब्बीने दंदन पावले आपटली, का आपटली? बघूया उत्तर, बिमने चित्रात बब्बीच्या पायावर बेडकी काढली होती, ते पाहून रागात तिने दंदन पावले आपटली। आता पाहूया पुढील प्रश्न, आई मोठ्याने हसू लागली, का हसू लागली? बघा, बिमने चित्रामध्ये आईने ढिकभर लाडू केले आहे असे दाखवले, त्यातील दोन लहान लहान लाडू ती बिमला देत आहे असे दाखवले, हे पाहून आईला हसू आले। पुढील प्रश्न, बिमने काढलेल्या चित्रांची यादी करा, प्रश्न चौथा आहे हा। बघूया, बिमने राहुल हत्ती, घर, बब्बी, बाबा, आई आणि बिम सगळेजण काढले, याशिवाय आजोबा, बाजार व 3 कोंबडे यांचे चित्र काढले आणि सगळ्यात शेवटी लाडूचे चित्रही काढले। आता पाहूया पुढचा प्रश्न, वाक्यात उपयोग करा। कपाळाला हात लावणे। लहान बाळाने सर्व रांगोळी सांडवलेली पाहून आईने कपाळाला हात लावला। चेहरा उतरणे। ताईला परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने तिचा चेहरा उतरला। गाडग्यासारखे तोंड करणे।
रामूचे खेळण्यातील विमान तुटल्याने तो गाडग्यासारखं तोंड करून बसला। पहा पुढील प्रश्न म्हणजेच आपले शब्दार्थ। माजघर म्हणजेच घराचा मध्यभाग। रेंगाळणे म्हणजे घोटाळणे। पारदर्शक म्हणजे प्रकाश पलीकडे जाऊ शकणारे। गिजबीज म्हणजेच न कळणारे। चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे। गुंतवळा म्हणजे एकमेकात गुरफटणे। पालवी म्हणजेच झाडास फुटलेली कोवळी पाने। ट्राम ट्राम म्हणजे विजेवर चालणारी प्रवासी गाडी। तर बालमित्रांनो, हे सर्व प्रश्नोत्तर शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहा आणि सराव करा। धन्यवाद।